नमस्कार, सुदास किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज बनवणार आहे चटकदार समोसा। दोन कप मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ आहे, अर्धा चमचा ओवा आहे, थोडासा हातावर चोळून घालायचा आहे आणि दोन चमचे तेल घ्यायचं आहे। आता मिक्स करून घेऊ। पिठाला सगळं तेल लावून घेतलेलं आहे। हे पहा, हे अशी मोठी व्हील इतकं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे। मी एका टोप मध्ये घेतेय मळायला। थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळायचं आहे। समोसाचं कणिक मळून झालेलं आहे। हे पहा, खूप घट्ट येणे, खूप पातळ येणे। 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे। समोशाच्या भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया। 2 मिरच्या, 1 छोटा अद्रकचा तुकडा, 1/2 चमचा बडीशेप, 1/2 चमचा जिरे, 1 चमचा धने, कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मसाला बारीक झालेला आहे। गॅस चालू करून घेतेय। भाजी तयार करून घ्यायचं आहे। 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। जिरे, मोहरी, धने, बडीशेप घेतलेलं आहे फोडणीसाठी। हिंग 1/2 चमचा। हा मसाला तयार केलेला घालायचा आहे। हिरवे वाटाणे घेतलेले आहे। हळद 1/2 चमचा। 3 बटाटे उकडून घेतलेले आहे। हाताने स्मॅश करून घालायचं आहे। मीठ 1/2 चमचा, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धनापूर मिक्स करून घ्यायचं आहे। समोशाची भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर घालून घेऊ। एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। थंड करायला ठेवून द्यायचं आहे। भाजी थंड होईपर्यंत आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया। कोथिंबीर, पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कोथिंबीर, पुदिना, अद्रकचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 1 मिरची आहे, जिरे 1/2 चमचा, मीठ 1/2 चमचा, थोडस पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। 20 मिनिट झालेले आहे। थोडस मळून घेऊया।
ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। बॉल्स मध्ये लाटून घ्यायचं आहे। लंब गोल लाटून घ्यायचं आहे। बरोबर मधी कट करून घ्यायचं आहे। पाणी लावून घेते या कडेने। ही भाजी आपली थंड झालेली आहे, या समोस्यामध्ये घालून घ्यायचं आहे। समोसे सगळे तयार झालेले आहेत, तेलही गरम झालेलं आहे। समोसे तळून घेऊया। मंद आचेवर गोल्डन ब्राउन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे। समोसे आपले तळून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहे। दुसरी बॅच तळून घ्यायची आहे। समोसेचे दुसरा बॅच तळून झालेला आहे, काढून घ्यायचा आहे। तळून नको। समोसे आपले सगळे तयार झालेले आहेत। हे तयार झाले आपले खुसखुशीत क्रिस्पी असे समोसे। ह्याची बाहेरची लेयर, ह्याची घडी ही खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे याला असा छान आकार येतो। आता आपण हे कसे झाले ते पाहूया। छान झालेले आहेत अजूनही। रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।